आज आपण बनवणार आहोत चमचमीत कारल्याची भाजी चला तर मग बघूया रेसिपी इथे मी चार कारली घेतलेले आहे साधारणपणे अर्धा किलो ही कारलेली आहेत कारली मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याचे आपण आता साईडचे टोक काढून घेऊयात आणि कारले आपण ही गोल आकारामध्ये अशी कट करून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला ही कारली कट करून घ्यायची आहे येथे मी कारली कट करून घेतलेली आहेत काही कारल्याचे मी बी काढलेले आहे तर काही कारल्याचे बी मी तसेच ठेवलेले आहेत जे थोडं जाड बी आहे ते काढलेलं आहे चला तर मग आपण आता कारलं तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेऊयात येथे कढईमध्ये मी तेल आधीच तापवलेलं होतं त्यामध्ये आपण आता हे मंद आचेवरती कारलं थोडंसं परतून घेणार तेलामध्ये कलसलेलं कारलं हे खूप छान असं कुरकुरीत होते आणि अजिबात हे कारलं कडू लागत नाही लहान मुले पण हे कारले आवडीने खातील कारला आपल्याला सतत हे हलवायचं आहे जेणेकरून आपलं कारलं हे खाली जळणार नाही किंवा करपणार नाही साधारणपणे दोन ते तीन मिनट आपलं कारलं तळायला लागतात येथे आपलं कारलं तळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं कुरकुरीत झालेलं आहे हे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपण ही सर्व कारली तेलामध्ये तळून घेणार आहोत येथे आपली कारली तळून झालेली आहेत तुम्ही बघू शकता खूप छान अशी कुरकुरीत झालेली आहेत कढईमध्ये थोडं तेल उरलेलं आहे त्यातील आपण थोडंसं तेल काढून घेऊयात कारण आपण कारले तळलेली आहे त्यामुळे जास्त तेल लागणार नाहीत त्याच तेलामध्ये आपलं तेल तापलेलं आहे यामध्ये एक चमचा जिरा घालूयात एक चमचा शोभ घालूयात दोन हिरवी मिरची मी कट करून घेतलेली आहे ते घालत आहे एक मध्यम साईजचा कांदा मी उभा कट करून घेतलेला आहे तो घालत आहे याला आपण आता ब्राऊन रंग येईपर्यंत थोडंसं तेलामध्ये कलसून घेणार आहोत येथे आपला कांदा हा कलसून झालेला आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आपण आता अर्धा चमचा हळद घालूयात चवीप्रमाणे लाल तिखट घालूयात यामध्ये या आपण आता आपलं कारलं घालूयात कारला आपण आधी ते तिखट मिठामध्ये कलसून घेणार आहोत व्यवस्थित आपण हे कारलं मिक्स करून घेऊयात यावर वरतून आपण आता एक चमचा धना पावडर घालूयात एक चमचा थोडंसं एका चमचाला मी कमी आमचूर पावडर घालत आहे चवीप्रमाणे मीठ घालूयात तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे यावर आपण आता झाकण ठेवून याला एक वाफ आपण आणून घेऊयात येथे आपल्या कार्याला एक वाफ आलेले आहे तुम्ही बघू शकता यावर वरतून आपण आता अर्धा चमचा साखर घालणार आहोत जास्त साखर नाही घालायची थोडीच घालायची आहेत कोथिंबीर घालूयात तर कशी वाटली मित्रांनो ही रेसिपी तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारला आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात